सर्व विद्यार्थी मित्रांनो, आज आपण क्रॉसपेन हॅमरविषयी माहिती पाहणार आहोत। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हॅमरचे प्रकार टोटल आपल्याकडे चार आहेत सध्या अभ्यासक्रमामध्ये। नंबर एकचा आहे बॉल पेन हॅमर, दोन नंबरला आहे क्रॉसपेन हॅमर, त्यानंतर स्ट्रेट पेन हॅमर, क्लो हॅमर। तर चार प्रकार उपलब्ध आहेत, त्यापैकी आपल्याकडे उपलब्ध किती प्रकार आहेत? तीन प्रकार उपलब्ध आहेत। नंबर एकचा बॉल पेन हॅमर, त्यानंतर दोन नंबरला क्रॉसपेन हॅमर, या ठिकाणी जे तुम्ही बघत आहात क्रॉसपेन, आणि तीन नंबरला आहे क्लो हॅमर। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता क्लो हॅमर। पहिल्या व्हिडिओमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं आहे की या क्लो हॅमरचा उपयोग सांगितला होता की खिळे उपटून काढण्यासाठी। जर मी तुम्हाला समजा पहिल्या वेळेस फक्त खिळे उपटून काढण्यासाठी जर सांगितलं असेल, खिळे काढण्यासाठी, तर त्याचा अजून एक उपयोग काय होऊ शकतो की खिळे ठोकण्यासाठी सुद्धा। म्हणजे आपण क्लो हॅमरचा फक्त उपयोग खिळे काढण्यासाठीच नाही तर खिळे ठोकण्यासाठी सुद्धा करू शकतो। त्यानंतर आपण बॉलपेन हॅमरचं सुद्धा माहिती सांगितली होती, खोलगट भाग करण्यासाठी आणि रिवेटिंगसाठी, फटके देण्यासाठी, ठोकण्यासाठी समजाय। आणि यानंतर आहे क्रॉसपेन हॅमर, या ठिकाणी जे दिसत आहे तुम्हाला, तर याचा उपयोग कशासाठी केला जातो? शीट मेटल विभागात पत्र्याची जाडी वाढवण्यासाठी, या ठिकाणी तुम्ही बघू शकता पत्र्याची लांबी वाढवण्यासाठी कामात केला जातो। म्हणजेच आपल्याला पत्रा काम जी ज्यावेळेस करावं लागते, या ठिकाणी बघू शकतो, या ठिकाणी जर असा भाग करू जर मारलेला असेल असा, तर ही जर भाग आपल्याला सरळ करायचा असेल तर आपण काय करणार, या हॅमरच्या सहाय्याने वाढविणार, पत्र्याची जाडी या ठिकाणी आपण वाढविणार। आणि त्यानंतर दुसरा उपयोग आहे की ही जी क्रॉस पिन, या ठिकाणी पेन शब्द वापरला, या ठिकाणी कंसात पिन, म्हणजेच आपण असं सुद्धा समजू शकतो की हॅमर, क्रॉस पिन हॅमर, स्ट्रेट पिन हॅमर, क्लो हॅमर, म्हणजेच आपल्याला बॉल पिन हॅमर, पिन हा शब्द सुद्धा देण्यात राहू द्या, काय ठिकाणी पेन वापरते, तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो की क्रॉस पिन हॅमर। त्यामुळे ही सुद्धा माहिती असू द्या तुम्हाला, याचा उपयोग तुम्ही बघा आता काय करायचं आहे आपल्याला, की शीट मिडल विभागात व्ही आकाराची खाच मारण्यासाठी जय पत्र्यावर, शीट मेटल विभागात व्ही आकाराची खाच मारण्यासाठी, या ठिकाणी तुम्हाला हॅमरचे प्रकार दाखवत आहे, एक दोन तीन। त्यानंतर व्ही आकार आता तुम्हाला सांगणार आहे, म्हणजेच थोडक्यात काय, गाळे करण्यासाठी, शीट मेटल विभागात व्ही आकाराचे गाळे करण्यासाठी। जर समजा आपल्याकडे जी आहे, तर या ठिकाणी बघू शकता की आपण व्ही आकार जी दिसत आहे इंग्रजीमध्ये, समजा एक आपल्याकडे ही जॉब आहे आपल्याकडे, या जॉबला जर आपल्याला इंग्रजी अक्षर ज्याप्रमाणे व्ही आहे या ठिकाणी जी दिसत आहे, म्हणजेच ही क्रॉस पेन जी हॅमर दिसत आहे तुम्हाला, पुढचा जे भाग दिसत आहे पिन, ही काय होणार, या ठिकाणी अशी खास तयार करणार। म्हणजे ही जी तुम्हाला जी आय पत्र्याचा जी भाग दिसत आहे, ही भाग काय होणार, असा मुडपला जाणार, दुमडला जाणार, म्हणजेच इंग्रजी अक्षर ज्या प्रकारे तुम्हाला व्ही दिसत आहे या ठिकाणी बघू शकतो, ही झालं व्ही। म्हणजेच या हॅमरचा उपयोग तुम्हाला समजला असेल की इंग्रजी अक्षर व्ही त्याप्रमाणे गाळे करण्यासाठी जी आय पत्र्यावर, या ठिकाणी असे जर तुम्ही या हॅमरनं जर तुम्ही वापर केला कुळा हॅमरनं, तर व्ही आकाराचे गाळे पाडता येणार नाहीत। त्यामुळे आपल्याला क्रॉस पिन हॅमरविषयी सुद्धा माहिती असणे आवश्यक आहे। आता या ठिकाणी मी तुम्हाला दोन उपयोग सांगितले आहे, व्ही आकाराचे शीट मिडल विभागात व्ही आकाराचे गाळे खाच मारण्यासाठी, आणि दोन नंबरला पत्र्याची लांबी वाढवण्याच्या कामात केला जातो या हॅमरचा उपयोग। तिन्ही हॅमरचे मी तुम्हाला उपयोग सांगितलेले आहेत, क्रॉस पेन, त्यानंतर बॉल पेन, त्यानंतर क्लो आणि स्ट्रेट पेन हॅमर,
ती आपल्याकडे ह्या उपलब्ध नाही. फक्त फरक काय होणार, क्रॉस पेन आणि स्ट्रेट पेन मध्ये ही जी भाग दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी बघा, हँडलच्या क्रॉस आहे म्हणून ही क्रॉस झाला. परंतु स्ट्रेट मध्ये काय होणार, स्ट्रेट म्हणजे सरळ, ही भाग फक्त असं फिरणार, म्हणजे ही भाग जी ही जी हँडल जी दिसत आहे या ठिकाणी येऊन बसणार आणि ही भाग सरळ होणार. स्ट्रेट पेन हॅमर म्हणजे आपले आता चारही पण हॅमरचे प्रकार झालेले आहेत. धन्यवाद.